ए तिरी, हे एफटीपी म्हणजे काय रे? मला म्हणायचंय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे काय? मेरी त्याचं हे मेरी खेळायचं लवकर, मी तुला एफटीपी बद्दल नंतर सांगतो, चल आता खेळायला जाऊयात. हो चल जाऊयात, मला तसाही मिथीचा हिशेब चुकता करायचा आहे. हे मेरी हा पकडून दाखव. दाखवतोस तुला मिथी. ऐका, आपण थोडा वेगळा खेळ खेळूयात. मी एकाचं नाव घेईन आणि त्याप्रमाणे तुमच्यापैकी त्याने चेंडू पकडायचा. हो चालेल, चल खेळूयात. क, हा पकड. द, हे घे. मला नाही खेळायचा हा खेळ, मला कळत नाहीये तुम्ही काय नाव घेताय. मी चाललो. थांब रे मिरी. हे चुकीचं होतं तिरी, तुम्ही मला खेळात भाग घेऊनच देत नव्हतात. मिरी, खरं सांगायचं तर मिथीला घरी जायचं होतं, म्हणून या संधीचा वापर मी तुला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल शिकवण्यासाठी केला. हो पण ते कसं? हे बघ मिरी, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा FTP ही एक पद्धत आहे ज्यामुळे दोन किंवा जास्त जोडलेल्या कॉम्प्युटर्समध्ये डेटाची देवाणघेवाण करता येते. अच्छा, असं आहे तर. कल्पना कर की मी सर्व्हर आहे आणि बॉल म्हणजे डेटा. जेव्हा मी तुझ्याकडे बॉल टाकतो आणि तू पकडतोस, त्याला डेटा डाउनलोड करणं असं म्हणतात. आणि याच प्रकारे जेव्हा तू माझ्याकडे बॉल टाकतोस आणि मी तो झेलतो, तेव्हा त्याला डेटा अपलोड करणं असं म्हणतात. म्हणजे आपण इंटरनेट वापरून फाईल्स डाउनलोड करतो ते हेच असतं. पण तिरी, तू अशी अक्षरं ओरडून त्यांच्याकडे बॉल का फेकत होतास? काही वेळा मेरी, डेटाची देवाणघेवाण करताना सुरक्षित पद्धत वापरण्याची गरज पडते, अशी पद्धत जी इतर युजर्सना कळणार नाही. तू जेव्हा झुडपात बॉल शोधत होतास तेव्हा आम्ही ठरवलं की बर्टीला क म्हणायचं आणि मिथीला ड. हा, त्यामुळेच मला कळलं नाही तुम्ही काय करताय ते. तेच तर, जेव्हा कम्प्युटर सुरक्षित FTP वापरतात तेव्हा ते फक्त अधिकृत पास की असलेल्या कॉम्प्युटर्सना समजतील अशा प्रकारच्या कोडचा वापर करतात. म्हणजे तू मला हे करून दाखवत होतास तर. मला वाटतं तुला आता FTPचा अर्थ कळला असेल. मला माफ कर तिरी, मी तुझ्यावर संशय घेतला आणि चिडलो. मला वाटलं तू मला खेळूनच देत नाहीयेस. मी असं कधी करीन का तुला मिरी?